नमस्कार मित्रांनो, मी विवेक, आपले माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्टर व औषध कंपन्या यांच्यात कसा भ्रष्टाचार होतो याविषयी माहिती सांगणार आहे। चला तर आपण पाहू। भारतातील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या महासंघाने सर्वोच्च न्यायालयात औषध निर्मिती कंपन्यांच्या गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्याच्या मागणीसाठी लोकहित याचिका दाखल केली आहे। गेली 40 वर्षे कार्यरत असलेल्या या महासंघाचे कौतुक हे की हे सर्व MR त्याच फार्मा कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत, ज्यांच्या गैरव्यवहारांविरुद्ध ते संघटितपणे उभे ठाकले आहेत। लोकहित याचिकेला पुरावा म्हणून त्यांनी एक यादी केली आहे, ती पाहून भारतात होत असतात अशा अनेक गंभीर जनती उघड होतात। मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने 2002 साली व्यवसायनिष्ठा, शिष्टाचार व नैतिक बंधने या अंतर्गत व्यक्तिगत डॉक्टरांवर कोणत्याही औषध कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची फ्रीवी लाच घेण्याला कायदेशीर प्रतिबंध घातला। उल्लंघन झाल्याचे नजरेला आले, इथे नजरेला आले हे महत्त्वाचे, तर त्या डॉक्टरचा परवाना रद्द होऊ शकतो। गेल्या 2 दशकात डॉक्टरांना होणारी कोट्यवधींची खिरापत ही वस्तुस्थिती असली तरी तेव्हाचे मेडिकल काउन्सिल आणि आताच्या नॅशनल मेडिकल कमिशनला असे गुन्हे करणारे फार कोणी डॉक्टर काही या 30-20 वर्षात दिसलेले नाहीत। ही बाब जरी आपण बाजूला ठेवली तरी डॉक्टरांना त्यांची जी कृती कायदेशीररित्या गुन्हेगार ठरवते त्या कृतीमध्ये सहभागी असल्याबद्दल औषध कंपन्यांवर काय कारवाई होते? काहीही नाही। म्हणजे डॉक्टरांकडे बोट दाखवायची आणि लाच देणाऱ्या कंपन्यांकडे डोळे झाक। आपल्या धोरणशहांची 20 वर्षाची ही इतकी कुंभकर्णी निद्रा की हा जो डॉक्टरांच्या लाचेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो तो व्यवसाय वृद्धीसाठी केलेला खर्च या सदरात दाखवून फार्मा कंपन्या चक्क टॅक्स वाचवत होत्या। एका गुन्हेगाराचा परवाना रद्द, पण दुसऱ्या गुन्हेगाराला मात्र त्याच गुन्ह्यात सहभागी असल्याची बक्षिसी, टॅक्स रिलीफ। पण अखेर 20 वर्षांनी आपल्या केंद्रीय खात्यामार्फत ही मोठी विसंगती पोहोचली। यंदाच्या अर्थसंकल्पातील वित्त विधेयकात स्वागतार्ह असा स्पष्ट निर्देश आला की यापुढे या फ्रीबीसाठी औषध कंपन्यांना टॅक्स रिलीफ असणार नाही। अद्याप गुन्हा करायला परवानगी आहे, पण बऱ्या बोलाने टॅक्स भरावा लागेल। कासव गती का होईना एक पाऊल पुढे। वास्तविक लाच घेणाऱ्या डॉक्टरांची नावे जाहीर करण्याची सक्ती ही कंपन्यांवर करता आली असती, मात्र तसे झालेले नाही। पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या महासंघाने केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाकडून यादीच मागवली, कोणत्या कंपन्यांनी किती लाच ही व्यवसायवृद्धीचा खर्च म्हणून दाखवली, कोणत्या औषधांच्या ब्रँडच्या प्रचारासाठी। पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या महासंघाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून यादीच मागवली, कोणत्या कंपन्यांनी किती लाच ही व्यवसायवृद्धीचा खर्च म्हणून दाखवली, कोणत्या औषधांच्या ब्रँडच्या प्रचारासाठी। मग महासंघाने ही यादीच आपल्या लोकहित याचिकेला पुरावा म्हणून जोडली। त्या यादीतून असे उघड झाले की डोलोसाठी त्या कंपनीने डॉक्टरांवर 1000 कोटी रुपयांची म्हणजेच 10,000 रुपयांची खिरापत केली। नेमके हेच नाव समोर आल्यावर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले, अरे मला जेव्हा कोविड झाला होता तेव्हा मला हीच डोलो गोळी लिहून दिली होती। त्यांच्या या उद्गारांमुळे औषध कंपन्यांना या फ्रीबीसाठी गुन्हेगार ठरवण्याचा कायदा आणण्याचे प्रयत्न केली कैक वर्षे करत असलेल्या आरोग्य कार्यकर्त्यांच्या आणि कोविडमध्ये औषधांवर लक्षावधी रुपये खर्च करून कफल्लक झालेल्या कोट्यवधी लोकांच्याही आशा पल्लवित झाल्या असतील तर नवल नाही। आपल्याला हीच गोळी लिहून दिली जाणे हा योगायोग नव्हता असा जर या उद्गारांचा अर्थ होत असेल तर न्यायासाठी मात्र हा सकारात्मक योग मानावा लागेल। औषध कंपन्यांचा हत्ती महाकाय आहे। कोविडपूर्वीस 2019-20 मध्ये या कंपन्यांची भारतातील उलाढाल 2,89,998 कोटी रुपये होती आणि हा हत्ती गौरवास्पद कामसुद्धा करतो आहे। जगाची फार्मसी असा लौकिक त्याने देशाला मिळवून दिला आहे। त्याच वर्षी भारतातील औषध कंपन्यांनी 1,46,260 कोटी रुपयांची जेनेरिक औषधे निर्यात केली। मात्र गंमत अशी की दर्जेदार जेनेरिक औषध अमेरिकेला पुरवत असताना याच कंपन्या भारतीय बाजारात मात्र जेनेरिक न विकता महागडे ब्रँडच विकतात। आपली परिस्थिती अशी की डॉक्टरांसाठी सक्त कायदा आणि औषध कंपन्यांना फक्त डोळे वटारून एक प्रेमळ धमकी, यामुळे औषधांच्या बाजारात जंगलराज सुरू आहे। या औषधधंद्यांचे एक वैशिष्ट्य असे की याचे ग्राहक स्वतःच्या मर्जीने घेत नसतात। कोणती वस्तू विकत घ्यावी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य औषधांच्या गिरायकाला नसते। ती वस्तू तरी कशी जी घ्यावी लागते तशी न्यायमूर्तींनाही डोलो घ्यावीच लागली।
आज भारतात जवळपास 3,000 औषध कंपन्या आणि त्यांचे 10,500 उत्पादन प्रकल्प आहेत. 376 मॉलिक्युल्स या उदा डोलोमधले पॅरासिटेमॉल या कंपन्या विकतात, पण ब्रँड किती? 60,000 एकट्या पॅरासिटेमॉलसाठी, 793 ब्रँड. बरे, कोणातरी भारतीय औषध कंपनीने एकतरी नवे मॉलिक्युल शोधून जगभर पेटंट म्हणून विकते का? एकही नाही. कोणी पॅरासिटेमॉलचे स्वस्त पॉड प्रश्न तरी करतात का? थोडे करतात, पण भारतीय कंपन्या स्वतःची क्षमता असूनही 70% ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स चीनहून आयात करतात. छोट्या उत्पादकांकडून या आयात कच्च्या मालाच्या गोळ्या, कॅप्सूल, बाटलीतील द्रव औषध आदी बनवून घेऊन स्वतःच्या ब्रँडच्या नावाने विकतात. औषध कंपन्या फक्त पॅकेजिंग आणि मार्केटिंग युनिट आहेत. मग फ्रीबी दिल्याशिवाय या 793 पैकी त्यांनी अमुकच ब्रँड डॉक्टरांनी का लिहावा? डॉक्टरने आपलाच ब्रँड नाही लिहिला तर पेशंट कसे खरेदी करणार हे औषध कंपन्या जाणतात. आता हे खरे की काही चांगल्या कंपन्या आपल्या नावाला जपतात आणि दर्जा उत्तम ठेवतात, आणि मग काही डॉक्टर फ्रीबी न घेतात ते ब्रँड लिहितात. मग पण दर्जा म्हणजे तरी काय? 2019 ज्या औषध कंपन्यांना अमेरिकी अन्न औषध प्रशासनाने दर्जाबद्दल ताकीद दिली, त्या 38 पैकी 13 कंपन्या भारतीय प्रतिथयश आहेत. भारतात तर दर्जाबद्दल आनंदी आनंद आहे. कामचुकारपणा, भ्रष्टाचार जरी वगळले तरी आपल्या FDA 43 पदे रिक्तच आहेत. या तुलनेत डोलो ही केवळ आजची ताजी खबर. तिथेही गंमत बघा, सरकार काहीच करत नाही असे नाही. एक लिस्ट आहे आवश्यक औषधांची, त्यात 348 ड्रग्स आहेत आणि जवळपास सर्वांवर दर निर्बंधसुद्धा आहेत, पण फक्त 18% ब्रँड एकंदर 1.6 लाख कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या 60,000 ब्रँड्सपैकी या निर्बंधांखाली येतात. उरलेले 82% ब्रँड हे मनाला येईल त्या किमतींना या कंपन्या विकत आहेत. यातील सलाखी अशी की पॅरासिटेमॉल 500 मिलीग्रॅमवर निर्बंध आले की सप्लाय करून 650 मिलीग्रॅम डोलोसारखी विकायला सुरुवात करतात. 650 वरही दरनिर्बंध आल्यावर काही कंपन्यांनी पॅरासिटेमॉलसह कॅफेनयुक्त गोळी काढली. हा ब्रँड जो डॉक्टर लिहून देतो त्याच्या रुग्णाच्या शरीरात दर गोळीसह कॉफीही जाते. 2 रुपयांच्या गोळीला 4 रुपये द्यावे लागतात, हे एक उदाहरण झाले. असे गरज नसलेल्या कॉम्बिनेशनचे हजारो विनोदी ब्रँड आहेत. ते विकले जातात कारण डॉक्टरांकडून ते लिहिले जातात, लिहिले जावेत म्हणून फ्रीबी आहेच. धोरणकर्ते, राज्यकर्ते हे जणू फक्त मुखप्रेक्षक. आणखी एक गंमत म्हणजे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानेही उदारमनाने डॉक्टरांच्या संघटनांना मात्र फ्रीबी घ्यायला मुक्त मनाने परवानगी दिली आहे. म्हणजे एका डॉक्टरने घेतली तर गुन्हा, 5 जणांनी एकत्र येऊन घेतली तर 5 मुखी फ्रीबी. या संघटनांवर कॉन्फरन्ससाठी 50 लाख 80 लाख अशी लक्षावधी रुपयांची खिरापत ती करपात्र आहे का असावी, पण लोकप्रतिनिधी आपले निद्रिस्त. या फ्रीबीसाठी आणखी एक दमदार राजमार्ग आहे. उदाहरणार्थ कर्करोगावर एखादे औषध आहे, ते घेणाऱ्या रुग्णाने उपचारांपैकी घरदार विकून आधी काही लाख खर्च केलेला असतो आणि त्याला या गोळ्या दीर्घकाळ घ्यायच्या आहेत. मेडिकल शॉपच्या दुकानदाराला त्या गोळ्यांच्या एका स्ट्रीपची किंमत पडते 1,050 रुपये. त्या 8-10 गोळ्यांच्या पट्टीवर औषध कंपनीने MRP कमाल किरकोळ विक्री किंमत टाकलेली आहे, ती आहे 3,650 रुपये. किरकोळ विक्रेत्यालाच 2,500 रुपये नफा. हा नफा मिळतो रुग्णालयामध्येच फार्मसी होऊन असलेल्या मेडिकल शॉपला किंवा डील केलेल्या डॉक्टरला. अशी असंख्य उदाहरणे आहेत. गरीब रुग्णांच्या खिशावर हा राजरोस दरोडा सर्रास चालू आहे. रुग्णालयाला पडणारी किंमत आणि स्ट्रीपरचे MRP यामध्ये जास्तीत जास्त फरक कसा राहील याकडे सर्व डॉक्टरांचा कल असतो. मात्र काही डॉक्टर हे प्रामाणिकपणे आपले काम करत असतात. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने याच प्रश्नांशी संबंधित एका लोकहित याचिकेमध्ये लक्ष घातले आहे, हे अत्यंत दिलासा देणारे आहेच. पण असे इकडे ठिगळावा, स्टेनच्या किमतीवर नियंत्रण आणा, पण अँजिओप्लास्टीसाठी लागणारे इतर वस्तू आणि रुग्णालयांचे दर अनियंत्रित ठेवा, इकडे ठिगळावा, अशा मार्गाने हे जुने दुखणे बरे होणार नाही. या फ्रीबी बंद करण्यासाठी इच्छा असेल तर अगदी साधे उपाय आहेत. पहिले म्हणजे NMC डॉक्टरांच्या असोसिएशनना फ्रीबी घेण्याची सवलत बंद करणे, हे सहज शक्य आहे. त्यासाठी NMCला अधिकार आहेत. फक्त एक आदेश द्या, फ्रीबी घेणाऱ्या डॉक्टरांची यादी मागवा आणि त्यांचे परवाने NMCच्या कायद्याप्रमाणे निदान काही महिने तरी रद्द करा. औषध कंपन्यांसाठी युनिफॉर्म कोड ऑफ फार्मास्युटिकल्स मार्केटिंग प्रॅक्टिसेसचा कायदा संसदेत मंजूर करावा लागेल. ही मागणी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह महासंघाने लोकहित याचिकेतही केली आहे.
कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या दबावाखाली या गोष्टी होती रही नव्हे त्या व्हाव्याच, पण पूर्वानुभव सांगतो की तेवढेच पुरेसे नाही. उदाहरणार्थ डॉक्टरांना कायद्याने प्रतिबंध झाला खरा, पण जमिनीवर काही म्हणजे काही बदलले नाही, कारण या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जणू अस्तित्वातच नाही. अलायन्स ऑफ डॉक्टर्स फॉर एथिकल हेल्थकेअरने राज्यसभा समितीला आग्रहाने निवेदन दिले होते की डॉक्टर नैतिक बंधने पाळूनच व्यवसाय करतील हे बघण्यासाठी इंग्लंडमधल्या जनरल मेडिकल काउन्सिलसारखा एक वेगळा विभाग NMC अंतर्गत तयार करा. ते मान्य झाले नाही. हा इतिहास लक्षात घेता खरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयापुढे कायद्याची अंमलबजावणी जमिनीवर होते आहे ना हे निष्ठुरपणे पाहणाऱ्या स्वायत्त यंत्रणे हा सुद्धा आग्रह धरणे आवश्यक आहे. या डोलो प्रकरणामुळे ही आशा पल्लवित झाली आहे की सर्वोच्च न्यायालयासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते आणि धोरणकर्ते एकत्रितपणे गरीब रुग्णांना नाडणाऱ्या, रिबीचे लूटमार करणाऱ्या किमतींचे आणि विंडो कॉम्बिनेशन समूळ उच्चाटन करतील आणि अब्जावधी भारतीयांचा दुवा घेतील. राज्यसभा समितीला आग्रहाने निवेदन दिले होते की डॉक्टर नैतिक बंधने पाळूनच व्यवसाय करतील. हे सगळं जर थांबवायचं असेल तर सरकार आणि FDA कठोर निर्देश द्यावेच लागतील. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.